नमस्कार मित्रांनो, तुम्ही बघितलं सकाळी आलो आपण आणि आईन त्यांना घ्यायला गेलो होतो. त्यांना घेऊन आलो आता आणि तयारी चालू आहे. बॅग भरतोय, अर्धी बॅग भरलेली आहे आणि वन मिनिट ही बॅग आपली भरलेली आहे. अर्धी जॅकेट आहे, आपलं गिम्बल आहे, हे ड्रेस आहे उद्याचे, रुमाल आणि सर्वात महत्त्वाचं मास्क. माहिती आहे ना, मग मुंबईला आपल्याला फाईन बसला होता, तसं गोव्यात नको व्हायला म्हणून. तर मग निघू सकाळी, सकाळी लवकरच जाऊ नाही का, कारण की परत तिथं काय प्रोसिजर काय मला माहीत नाही, फर्स्ट टाईमच चाललो आहे फ्लाईटने. सो तर मग भेटू, मग आता डायरेक्ट सकाळी भेटू तसं आणि मग गोव्यात. तर मित्रांनो, जवळजवळ आता तुम्ही बघितलंच पॅकिंग झालेलं आहे, थोड्या काही गोष्टी बाकी आहेत आणि मी खूप हॅपी आहे. नाही का, एक गोष्ट झालेली आहे पण मी ती तुम्हाला सांगणार नाही. तुम्ही पूर्ण ब्लॉग बघा, व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला कळेल, या व्लॉगमध्ये कळेल किंवा याच्या पुढच्या ब्लॉगमध्ये कळेल. खूप हॅपी आहे. नाही का, एक गोष्ट झालेली आहे पण तुम्हाला बघा, तुम्ही बघा, तुम्हाला समजेल. तर मग भेटू आता उद्या परत सकाळी, लवकर उठावं लागेल आणि जाऊ एअरपोर्टला आणि संध्याकाळी 6 वाजेच्या आसपास आपण गोव्यात राहू 6 पर्यंत. आता आहे मनूच्या गाडीत, मनू गाडी धुतोय, दिसेल तुम्हाला तो बाहेर आहे, मी मध्ये बसलेलो आहे. तर चालेल मग आता जे बारीक सारीक गोष्टी ज्या आहेत, पेनड्राईव्ह म्हणा वगैरे वगैरे वगैरे, आपल्याला जे लागणार आहे तेवढं बाकी आहे फक्त. आता ते त्याच्यातला डाटा जो आहे तो कॉपी करून ठेवायचा आहे आणि ते पूर्ण फॉर्मॅट मारून आणि मग घेऊन जातो, नाही का, कारण की आपल्या स्टोरेजला काहीतरी लागेल. तर भेटू मग मित्रांनो आता. डीजी नाना आलेले आहेत. तर मित्रांनो, तुम्ही बघितलं आता गाडी धुत होतो आपण म्हणजे मनू धुत होता, मी मध्ये होतो. ताईचा फोन आला होता, उद्या तिकडं चाललो आहे, मग काय माहित तिला कसं काय वाटलं, तर म्हणे बाळा ये म्हणे इकडं. मग आता ताईला भेटून येतो, मस्त चहा वगैरे पिऊन येतो, बघू बरं काय. सहज बोलवलंय तिने, येतो भेटून फिरून त्यांना. अहो ते सर्दी झाली ना, ड्रोनचा पंख गायब झाला. काय म्हणता डीजे सर, चालू आहे नाना बोलले नाना नाना सब बोलेंगे. Birthday to you, happy birthday to you, happy birthday to you. नीलेश बाबाचं सॉंग लावा, नीलेश बाबाचं सॉंग तेवढं नीलूचं बर्थडेचं सॉंग.
डिझेल आण तुम्ही जा डिझेल आण इथे. वातावरण तापलेलं आहे, आम्ही रिक्स नाही घेऊ शकत कारण की मला उद्या सकाळी जायचंय. सो झोपायचंय मला, नाही का? बाय.